तेलकोट जय बल्लाळ आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं वाजू नाही अजिबात वाजू नका नाही कुणाच्या बापाचं अरे कोण म्हणतंय जे असते घटल्याशिवाय राहत नाही झालं काय जय बल्लाळ जय बल्लाळ एकोट एकोट जय बल्लाळ आज महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाच्या एसटीची जी सवलत दिलेली आहे 1955-57 पासून त्या सवलतीची अंमलबजावणी करावी यासाठी आमचे धनगर समाज बांधव चौंडी इथं 2 महिन्यापाठीमा उपोषणाला बसले होते. त्यावेळेला सरकारनं हे धनगर समाजाचा प्रश्न 50 दिवसामध्ये सोडवतो अशा प्रकारची हमी त्यांनी आपल्याला दिली होती. ती 50 दिवसाची मुदत संपल्यानंतर इथं आपले धनगर समाजातील सुशिक्षित तरुण आणि डॉक्टर ईश्वर एमगर गेले 7 दिवस त्या ठिकाणी धनगर समाजाचा एसटीमध्ये जो समावेश आहे त्या समावेशाची अंमलबजावणी करावी यासाठी ह्या खोटं बोलणाऱ्या शासनाला जाग आणण्यासाठी म्हणून आपण इथं उपोषणाला ते बसलेले आहेत. आणि गेले 4 दिवस आपण कॅन्डल मोर्चा घेतला, त्याचप्रमाणे नंतर गेल्या वेळेला आपण जागरण अभियान केलं. सगळ्या राज्यभर सर्व तहसील कार्यालय, सर्व प्रांत कार्यालय आणि जिल्हा कार्यालयामध्ये पण आपण हे निवेदन दिलेलं आहे. आणि आज आपण ह्या झोपलेल्या सरकारला किंवा झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला की तुम्ही जे वचन दिले ते वचन पाळावं, त्यासाठी तुम्हाला जाग आणावी, त्यासाठी धनगर समाजाचं जे आराध्य दैवत आहे असा हा ढोल आहे, हा ढोल ह्या ढोलाच्या निनादानं याचा गजर करून तुम्हाला जाग आणावी. तुम्ही झोपेचं सोंग आणलं असलं तर तुम्ही जागा व्हावं, ह्यासाठी आम्ही ढोल गजर आंदोलन जाहीर केलं होतं. परंतु गेले 2 दिवस शासन दरबारात मी त्याची परवानगी मागत असताना शासनानं बंदी आदेश लागू करून हे आमचं पारंपरिक जे वाद्य आहे हे वाद्य वाजवण्यासाठी आम्हाला ती परवानगी दिली नाही. आणि आम्ही हा ढोल घातल्यानंतर कधीही वाजवल्याशिवाय ढोल आम्ही खाली ठेवत नाही, हे आमच्या धनगर समाजाची रीत आहे. परंतु ह्यामध्ये आम्हाला कुठेतरी गुन्ह्यामध्ये अडकून हे कार्यकर्त्यांना बंदीगृहात टाकणे किंवा कैद करणे अशा प्रकारचा डाव सरकारचा असला तरी त्याला बळी न पडण्याचं आमच्या सर्व तरुण मंडळींनी ठरवलेलं आहे. आणि अशा सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही हा ढोल न वाजवता तिथं आमचे जे आराध्य दैवत आहे पुण्यश्लोक आलेले होळकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्यासमोर हे ढोल आम्ही गादीवर ठेवून आम्ही सरकारचा एक निषेध नोंदवण्यासाठी म्हणून सगळ्यांनी आम्ही पहिला सर्व आमच्या तरुण कार्यकर्त्यांना पुण्यश्लोक आलेले होळकरांच्या समोर ढोल उतरून तुम्ही ठेवा आणि आपण निषेधाच्या घोषणा शासनात द्याव्यात अशी आमची सर्वांना विनंती आहे. पुण्यश्लोक आल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक आल्यादेवी होळकरांचा, महाराजा यशवंतराव होळकरांचा, महाराजा यशवंतराव होळकरांचा, धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, खोटं बोलणाऱ्या सरकारचा सरकारचा झोपलेल्या सरकारचा झोपलेल्या सरकारचा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या सरकारच्या नावानं सरकार करायचं काय?